लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गेल्या कित्येक दिवसापासून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारीची घोषणा भिजत पडलेली असताना आज अखेर त्यावर सकारात्मक तोडगा निघाला आहे। नाशिक शिवसेनेकडेच राहील असा दावा करत काही वेळातच मुख्यमंत्री नाशिकसाठी शिवसेनेचा उमेदवार घोषित करतील असे सुतोवाच पालकमंत्री दादा भुसे यांनी सकाळीच दिलेले होते। दरम्यान काही वेळापूर्वीच आता हेमंत गोडसे यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली आहे। हेमंत गोडसे यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा केल्यानंतर दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। 13 खासदार आणि सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत, राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत असं देखील दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे। मला वाटतं की मी आज सकाळी सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की काही तासांमध्येच नाशिकची उमेदवारी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय घोषित करतील, त्याप्रमाणे उमेदवारी घोषित झालेली आहे। मी सकाळी पण आपल्याला सांगितलं की भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ होत असताना आपल्या नाशिकचाही त्या ठिकाणी खासदार त्याच विचाराचा त्या ठिकाणी असेल। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेबांचं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससाहेब, माननीय अजितदादा पवार यांचं मी आभार व्यक्त करतो, त्यांनी या ठिकाणी हा निर्णय केला। आणि महायुतीच्या सर्व पक्षांचा सेटअप तयार आहे, संपूर्ण नाशिक लोकसभेमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये महायुतीची पक्षीय पातळीवरची पण एक ताकद आहे आणि म्हणून तुम्हाला काही तासांमध्येच त्याचा रिझल्ट दिसेल। आता अधिकृत उमेदवारी घोषित झाली, यापूर्वी इच्छुक उमेदवार म्हणून गोडसेसाहेब फिरतच होते, खासदार म्हणून ते फिरतच होते, लोकांच्या संपर्कातच होते, लोकांच्या घराघरामध्ये गोडसे साहेब आहेत। केंद्र सरकारने केलेली कामं, राज्य सरकारने केलेली कामं, गोडसे साहेबांनी केलेली कामं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महायुतीच्या कार्यकर्त्यांचं जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभाग, या सर्व ताकदीवर लाखोच्या फरकाने ही सीट निवडून येईल। तर मंत्री छगन भुजबळ हे आमचेच नेते आहेत, त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही नाशिकची निवडणूक लढू आणि जिंकू, पंतप्रधान मोदी यांच्यासाठी आम्ही सर्व एक दिलानं कामं करू असं आश्वासन देखील पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेलं आहे। लोकशाहीमध्ये कोणालाही फॉर्म भरण्याचा हक्क आहे, त्यानुसार ते फॉर्म भरतील, पण पक्षाचा एबी फॉर्म हा महत्त्वाचा असतो, त्यामुळे आमचा उमेदवार शिवसेनेचाच असेल। उमेदवारी या निवडणुकीबाबत स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्याशी कोणतीही चर्चा नाही, त्यांच्याशी भेट नसल्याचं देखील पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।